न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये पुन्हा एकदा स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजित पवार यांना ठाणे पोलिसांनी तडीपार केलंय। अभिजित पवार यांच्यावर ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत। या पार्श्वभूमीवर अभिजित पवार यांना 4 जिल्ह्यांमधून तडीपार करण्यात आलंय। तरी ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। ठाण्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा स्वीय सहाय्यक अभिजित पवार यांना ठाणे पोलिसांनी तडीपार केलाय। पवार यांच्या विरोधात ठाणे पोलिसांच्या हद्दीत 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि याच कारणामुळे त्यांना तडीपार करण्यात आलेला आहे। इंजिनियर अनंत करमुसे मारहाण प्रकरण, हर हर महादेव चित्रपटावरून थिएटरमध्ये प्रेक्षकाला मारहाण, ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्याला मारहाण, या सगळ्या प्रकरणात अभिजित पवार यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। ठाणे पोलिसांची ही कारवाई राजकीय सुडातून करण्यात आल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला आहे। कोणावर किती केसेस आहेत, खंडण्याचे किती आरोप आहेत, 307 किती जणांवरती आहे, ठीक आहे, आमच्या पोरांना तुम्ही बाहेर घालवलं चाललंय, काय वाटत लोकांना कळतं ना, लोकांना कळतं ना सुडाचं द्वेषाचं राजकारण कसं करताय। विशेष म्हणजे त्या प्रकरणात जितेंद्र आव्हाड जामिनावर आहेत, त्यांच्या स्वीय सहाय्यकाला तडीपार करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। जितेंद्र आव्हाड यांचे पीए अभिजित पवार यांना तडीपार केलं गेलंय, तर आता आव्हाड यांच्या खास 3 माणसांना देखील तडीपार केलं जाणार आहे असं म्हटलं जातंय। एकंदरच काय तर आव्हाडांची चारही बाजूने कोंडी केली जाते अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगते। ठाणे पोलिसांच्या या कारवाईनं ठाण्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय। निवडणूक काळात अशा प्रकारे पोलिसांकडून कारवाई केली जाते, मात्र निवडणुकीपूर्वीच ही कारवाई झाल्यामुळे तिला राजकीय किनार असल्याची जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।